याचे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहूच. तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे अजूनही सुरूच आहे आणि आता त्यांना सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलाय, तर मेस्माचा सुद्धा इशारा देण्यात आलाय. परिवहन मंत्री अनिल परब जे मुघलशाही पद्धतीनं मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत त्याचा आम्ही विरोध आणि निषेध करतो अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. परिवहन मंत्री अनिल परवानी आपले अपयश झाकण्यासाठी मी आणि माननीय सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवत आहेत असा वारंवार आरोप केला, पण तीन आठवड्याचा कालावधी गेल्यानंतर सुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहेत आणि आता ते मुघलशाही पद्धतीनं मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो, मी त्यांना विरोध करतो. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजेच कोकण किनारपट्टीवरचे 40 समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा संकल्प केलाय. समुद्र किनाऱ्यांवर ही स्वच्छता मोहीम राबवली जाते. या अभियानात शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे सहभागी झालेत. त्यांनी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. मुंबईचे समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी आज मनसेचे नेते अमित ठाकरे हे स्वतः दादरच्या चौपाटीवरती आलेले आहेत. स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपल्या सोबत. अमितजी, अमितजी कशा प्रकारे स्वच्छता मोहीम सुरू आहे आणि मुंबईतल्या इतरही किनाऱ्यांवरती अशा प्रकारे स्वच्छता मोहीम होणार? मुंबईच्या इतर किनाऱ्यांवर, महाराष्ट्राच्या 40 किनाऱ्यांवर होणार आहे, त्यामुळे नक्कीच होणार. पण कशा प्रकारे हाती घेतलेले स्वच्छता मोहीम म्हणजे नेमकं काय करताय तुम्ही? साफसफाई तर करताय, पण त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यांचं संवर्धन होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यावर आता पुढे काम करू ना. पहिली साफसफाईची स्टेज येते, कारण ते आपण आता शून्यापासून सुरुवात नाही करतो, आपण मायनसपासून सुरुवात करतो इकडे. कारण एवढी घाण झाली आहे, कारण तुम्ही वर्सोवा बीच वगैरे बघाल तर 4-4 फूट प्लास्टिक होतं तिकडे, तर आपलं मायनसपासून सुरुवात आहे. ती साफसफाई झाल्यानंतर खूप आपले प्लॅन्स आहेत की सुरक्षतेसाठी इकडे कॅमेराज वगैरे लावून घेणं वगैरे, हे खूप, पण हे पुढच्या गोष्टी आहेत. समुद्र किनारे अस्वच्छता आहे, त्यामुळे पर्यावरणाला देखील खूप धोका झालेला आहे, कारण अनेक कासव असतील किंवा जलचर असतील त्यांना अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर यायचं असतं, ते येऊ शकत नाही कारण अस्वच्छता मोठ्या प्रमाणात. त्यांचे जे नैसर्गिक अधिवास आहेत ते स्वच्छ होणं आणि त्यांना ते पूर्वीसारखं करून देणं अत्यंत. आमचा हा छोटा प्रयत्न पर्यावरणासाठी आहे आणि लोकांसाठी आहे. पण तुम्ही बघत असाल तर 95% प्लास्टिक आहे आपल्याकडे, जे खूप घातक आहे हे कासवांसाठी, माशांसाठी, पक्ष्यांसाठी, त्यामुळे त्याच्यासाठी पण प्रयत्न चालू आहेत. आजही मुंबईच्या किनाऱ्यावरती प्लास्टिक खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते. अजून काय तुम्हाला ग्रीस बीस मिळतं, पण मोस्टली प्लास्टिकच आहे. 95% तुम्हाला प्लास्टिकच मिळणार. राज्य सरकारने प्लास्टिक बंदी करून देखील हे जे आहे म्हणजे खूप मोठं आव्हान हे अजूनही कायम असल्याचं दिसून येते. म्हणून मी आता बोलतो, लोकांना स्वतःच्या हातात जबाबदारी घ्यायला पाहिजे. आपण जे प्लास्टिक आपण आणू इकडे ते आपण स्वतः घरी घेऊन जाऊन रिसायकल करू किंवा कचऱ्यात फेकून, कचऱ्यात नाही रिसायकलच करायला पाहिजे, किंवा मग प्लास्टिक वापरणं कमी केलं पाहिजे. कापडाच्या पिशव्या किंवा असं काहीतरी ते आता नवीन स्टॉल झाले काय ते वगैरे वापरू शकतो तुम्ही. पर्यावरणाच्या संदर्भात काय, कारण समुद्र किनारे हे पर्यावरणाच्या अंतर्गत येतात. पूर्वीसारखे समुद्र किनारे करायचं खूप मोठं चॅलेंज आहे, खूप मोठं आव्हान आहे स्थानिक रहिवाशांचं देखील, कारण मुंबईच्या हे खूप मोठं आव्हान नाही आहे. तुमच्या आता यंत्रणा असेल तर हे सगळं सोपं आहे, फक्त इच्छाशक्ती लागते आणि ती मला वाटतं राजसाहेबांकडे आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवरती जर अशा प्रकारे स्वच्छता मोहीम सक्सेस करायची असेल तर स्थानिक रहिवाशांचा खूप मोठा सहभाग आवश्यक आणि आज मिळालाय म्हणून मला खूप आनंद होतोय. तुम्ही आता बघाल तर बरेच आम्ही हे जाहीर केल्या गेल्या, आम्हाला जे जे लोकांनी संपर्क साधलाय आमच्याशी किंवा जे लोकांशी आमच्या तिकडच्या प्रतिनिधींशी बोलले आहेत, त्यामुळे जो प्रतिसाद मिळाला तो खूप अप्रतिम आहे. धन्यवाद. न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर आपण बघतो की स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद जो आहे तो देखील या मोहिमेला मिळताना पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. प्लास्टिक मेन बॅन झालेलं आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही खूप गरज आहे. ते जास्ती जोरात झालं. ही दादर चौपाटीवरची दृश्य आहेत जिथे मनसेचे कार्यकर्ते आणि इतर सामाजिक संस्था या देखील त्यात सहभागी झालेल्या आहेत. जी मोहीम मनसेनं हाती घेतली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातल्या साधारण 40 समुद्र किनाऱ्यांवरती एकाच दिवशी एकाच वेळी ही स्वच्छता मोहीम राबवली जाते. मुलं आलेली आहेत, खूप गणपती मंडळ आहेत,
आणि कबड्डीचे वगैरे मुलांचे जे लीग्स असतात ते खूप लोक स्वतःहून सहभागी झालेले आहेत। आता मी बाकीच्या लोकांना असं अपील करीन की हे जेवढे कष्ट घेत आहेत ते कष्ट कमी करायचे असतील तर तुम्ही कचरा टाकणं पण कमी करा। कचरा मोठ्या प्रमाणात दिसतोय त्यामुळे पर्यावरणाला देखील धोका निर्माण झालेला आहे कारण अनेक जलचर प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास या समुद्र किनाऱ्यावर असतात। मी मगाशी तेच बोलले की हे 100% कचरा प्लास्टिक आहे आणि तो प्लास्टिक जर माशांनी खाल्ला तर तो मासा पण मरणार आणि ते मासे आपण जे नॉन व्हेजिटेरियन खाणार आहोत त्यांनाही ते हानिकारक आहे, कॅन्सर त्याच्यामुळे निर्माण होतो। तर प्लास्टिक मेन बॅन झालेलं आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही खूप गरज आहे, ते जास्ती जोरात झालं पाहिजे कारण 100% कचरा प्लास्टिक आहे। बरं तो इतका कठीण आहे काढायला, म्हणजे आम्ही काढून हात घालून खाण्याचा तरी वाळू तो इतका घट्ट बसलेला आहे ना की खणावा लागतोय तो। महाराष्ट्रातल्या इतर समुद्र किनाऱ्यांवरती जर स्वच्छता मोहीम यशस्वी करायची असेल तर स्थानिक रहिवाशांचा सहभाग खूप मोठा आहे, तर त्या संदर्भात मला तर असं वाटतं की 40 जिथे आता आम्ही 40 किनारपट्ट्या टार्गेट केल्या तिथे तिकडचे स्थानिकच लोक सहभागी झालेले आहेत। जसं मी बोलते तसं की जसे स्वच्छता करणारे आहेत ते तर देवदूतच म्हणेन मी, पण त्याचप्रमाणे कचरा टाकणारे आहेत त्यांना मी अपील करीन की आम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने तुम्ही फक्त कचरा टाकू नका, साफ करायला नाही आला तरी चालेल पण प्लास्टिक टाकू नका, तो समुद्राची हानी करतो, समुद्रातल्या जीवांची हानी करतो आणि पर्यावरणी आपली पण करतो, समतोल हा आपण साधायला पाहिजे। राकेश भोसले, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर मनसेची ही मोहीम सागरी किनाऱ्यांवरती स्वच्छतेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे समुद्र किनारे आहेत तिथे आज मनसेचे कार्यकर्ते आणि त्यांना साथ देणारे इतर सामाजिक संस्था या सर्वांनी मिळून आणि जसं मनसेच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे की स्थानिकांची सुद्धा यामध्ये गरज लागणार आहे, त्यांनी कचरा टाकणं पहिलं बंद केलं पाहिजे कारण 95% कचरा हा प्लास्टिक आहे आणि ज्याचा जलचरांना किती धोका आहे आणि मनुष्य प्राण्याला सुद्धा, याचं गांभीर्य लक्षात घेऊन एकतर कचरा टाकणं बंद करा आणि जो काही कचरा सध्या समुद्र किनाऱ्यांवरती झालाय तो स्वच्छ करण्यासाठी म्हणून मनसेची ही स्वच्छता मोहीम।